निकितास फूड कॉर्नरमध्ये मी निकिता तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवली आहे शंकरपाळी। तर तुम्ही बघू शकता खूप छान तिप्पट चौपट फुलणारी शंकरपाळी आपली तयार झाली आणि खूप खुसखुशीत अशी अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारी। तुम्ही बघू शकता खूप छान असे शंकरपाळी आपल्या तयार झालेत, किती छान फुललेले आहेत, किती लेयर्ससुद्धा आलेले आहेत। आणि खूप दिवसांपासून आम्ही हेच मोजमाप वापरून शंकरपाळ्या आमच्या घरी बनवत असतो, त्यामुळे ही रेसिपी आज तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते। शंकरपाळी बनवताना तुपाचं आणि साखरेचं प्रमाण योग्य असणं फार गरजेचं आहे, त्याच्यावरच शंकरपाळी किती फुलणार आहे किंवा किती खुसखुशीत होणार आहे हे डिपेंड राहतं। तर सुरुवातीला मी इथे 4 वाट्या मैदा घेतलेला आहे। हा मैदा चाळून घेतलेला आहे। मैदा चाळून घेतल्यामुळे काय होतं, तो जास्त फ्लफी होतो, हलका होतो। आणि नंतर तुपाचं अगदी कडकडीत गरम मोहन याच्यावरती घालायचं आहे। तर मी इथे 1/2 वाटी तूप घेतलेलं आहे। ज्या वाटीने मैदा मोजून घेतला त्याच वाटीने सर्व जिन्नसं मोजून घ्यायचे, म्हणजे मग आपला पदार्थही अगदी छान असा बनतो। तर इथे मी 1/2 वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर। तर साखरेचं प्रमाण तुम्हाला जर थोडंसं गोड आवडत असतील तर तुम्ही अगदी 2 ते 3 टेबलस्पून साखर वाढवू शकता। हलकंसं हे मिश्रण विरघळून घ्यायची साखर त्याच्यामध्ये आणि नंतर हे मळून घेतलेलं आहे। तर हे मिश्रण एवढ्या मैद्याला पुरेसं होतं, अगदी छान अशी कणिक आपली मळून तयार झालेली आहे। तर याच्यामध्ये एकसारखे गोळे आपण बनवणार आहोत। तर एकसारखे तुम्ही बघू शकता 5 गोळे इथे तयार झालेले आहेत। आत्ता आपण शंकरपाळी लाटून घेणार आहोत। तुम्हाला जर हे जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही नंतर याच्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून पाणी मिक्स करू शकता किंवा दूध। तर हे आहे असंच खूप छान आहे। मी याच्यामध्ये काहीच मिक्स न करता व्यवस्थित हे लाटता येत आहे मला। आता हे साईडचे थोडेसे ब्रेक्स जे आहेत ते काढून घेतलेत आणि आता उभ्या लाईन मारून घेतलेल्या आहेत। तर चाकूने व्यवस्थित हे कट करून घ्यायचे। आणि एकसारखी लाठी लाटून घ्यायचे, म्हणजे मग एकसारख्या छान शंकरपाळ्या तयार होतात। तर अशा प्रकारे अगदी छान असे शंकरपाळ्या तयार झालेले आहेत। आत्ता आपण ह्या शंकरपाळ्या काढून घेणार आहोत प्लेटमध्ये। तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं कणिक थोडीशी टाकून बघायचे की कितपत गरम झालेलं आहे तेल, हे एकदा चेक करून घ्यायचे। आणि नंतर तर ह्या हळूहळू तेलामध्ये मोकळ्या होतात अशा प्रकारे। मीडियम फ्लेम ठेवायचं आहे, अगदी कमी किंवा अगदी जास्त नाही ठेवायचा आणि अगदी अलगत असं हलवत हलवत राहायचे, म्हणजे सर्व शंकरपाळ्यांना एकसारखा कलर येतो। आणि खूप अलगत असं हलवायचं आहे कारण आपल्या शंकरपाळ्या खूप खुसखुशीत होतात। तुम्ही बघू शकता किती छान लेयर्स आलेले आहेत शंकरपाळ्यांना आणि सर्व शंकरपाळ्या अगदी एकसारख्या दिसत आहेत। परफेक्ट। तर थोडासा गोल्डन कलर असताना शंकरपाळ्या आपल्याला काढून घ्यायचेत कारण तेल गरम असते आणि शंकरपाळा जर खूप उशिरा काढला तर त्याचा कलर जास्त डार्क होऊ शकतो, त्याच्यामुळे गोल्डन असतानाच आपल्याला काढून घ्यायचे, गोल्डन ब्राऊन।
थोडंसं अलीकडेच काढायचे. तर तुम्ही बघू शकता ही आपली कच्ची शंकरपाळी आणि तळल्यानंतर त्याच्यामध्ये किती फरक जाणवतोय. किती छान अशी फुललेली आहे आणि खूप खुसखुशीत देखील आहे. खूप सारे पडदे लेयर्स असलेली शंकरपाळी आपली तयार होत आहे. मी याचा अचूक मोजमाप वाटी आणि वजनाने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की चेक करा. तर दुसरा घाणा देखील अगदी छान असा आपला तयार झालेला आहे. कुठेही आपली तेलात एकही शंकरपाळी विरघळलेली नाही. किती छान शंकरपाळ्या आपला तयार झालेत तुम्ही बघू शकता. परफेक्ट. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि निकिताज फूड कॉर्नरला सबस्क्राईब करा. अगदी परफेक्ट अशा शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. धन्यवाद.